नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्हुडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज चढून पन, आपण पन्नास प्रश्नांची जी केची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास रेडिओ लाईक आणि चॅनलला सब्स्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील तोड्यूला सुरुवात करूया राठिका आणि प्रश्नक्रमाक पहिला आहे श्रवण बेळगोळ हे तीर्थस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे श्रवण बेळगोळ हे तीर्थस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक दुसरा भारताची सुपर मॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू खालीलपैकी कोणती आहे भारताची मॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू खालीलपैकी कोणती खेळाडू आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मेरी कोम या ठिकाणी संबंधित आहेत झुलन गोस्वामी या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक क्रिकेट खेळ या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौथा समृद्धी महामार्गाचा मार्ग खालीलपैकी कोणता आहे समृद्धी या महामार्गाचा मार्ग खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी क्रमांक एक नागपूर ते मुंबई या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक पाचवा सम्राट या शब्दाचं आपला स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे सम्राट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन तीन सम्राज्ञी या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक सहावा कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल ऑप्शन सातवा कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे कोटोपेक्सी हा सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक इक्वाडोर या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक आठवा केवला देव राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे केवलादेव देव राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राजस्थान राज्य या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक नववा मनोहर या शब्दाचा समान आरती शब्द सांगायचा आहे मनोहर या शब्दाचा आपला समान आरती शब्द सांगायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सुंदर या ठिकाणी योग्य समान आर्थिक शब्द असेल प्रश्न क्रमांक दहावा मोरलो मिंटो सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे मोरलो मिंटो हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे त्या <सीग क्थालुदा> ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे नऊचा कायदा या ठिकाणी योगिर होईल शुभ क्रमांक महात्मा गांधी यांची दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे महात्मा गांधी यांची दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे या ठिकाणी औप क्रमांक तीन सविनय कायदेभंग आंदोलन या ठिकाणी योग्य रईल शुभ क्रमांक बारावा बुद्धा पेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे बुडा पेस्ट हे खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ठिकाणी क्रमांक तेरावा अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले पठार आहेत अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले पठार आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक तुर्कस्तान देशा ठिकाणी योगॅन सिरोल कृषी क्रमांक चौदा वा शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज आपल्या शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तगाई या ठिकाणी योग्य होईल कृषी क्रमांक पंधरावा तुती कोरिन हे भारतामधले एक महत्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तुती कोरिन हे भारतामधले एक महत्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्य राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल क्रमांक सोळावा पाणीपतचे तिसरे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते पाणीपतचे तिसरे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन सतराशे एकसष्ट या ठिकाणी योग्य आन्सर प्रश्न क्रमांक सतरावा केंद्र व राज्य संबंध यांच्याविषयक घटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये तरतूद दिलेली आहे केंद्र आणि राज्य संबंध यांच्याविषयक खालीलपैकी कोणत्या भागामध्ये तरतूद दिलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक केंद्र आणि राज्य संबंध या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक भाग अकरा या ठिकाणी योग्य होईल शुभ क्रमांक अठरावा हबान टोटा हे बंदर खालीलपैकी कोणत्या देशामधले बंदर आहे हबनटोटा टोटा हे बंदर खालीलपैकी कोणत्या देशामधले बंदर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान देश या ठिकाणी यो सिर होईल क्रमांक एकोणीस मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आर के नारायण या ठिकाणी मोसाद ही गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणत्या देशाची आहे मोसाद ही गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणत्या देशामधली संस्था आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन इस्रायल देश या ठिकाणी एकेवीस सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती होती सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सहाशे चाळीस या ठिकाणी गॅन्सर सोयल प्रश्न क्रमांक बावीस इराण या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे इराण या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक इराणची राजधानी ऑप्शन क्रमांक एक तेहरान या ठिकाणी प्रश्न क्रमांक तेवीस त्याची कविता लिहून झाली आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे त्याची कविता लिहून झाली या ठिकाणी वाक्याचा आपल्या ठिकाणी प्रयोग ओळखायचा आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन समापन कर्मणी या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक चोवीस अल्झायमर हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे अल्झायमर हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे त्या ठिकाणी औष्स क्रमांक तीन मेंदू या ठिकाणी योग्य ऑप्शन क्रमांक पंचवीस पांढरे फूल हे खालीलपैकी कोणत्या देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे पांढरे फूल हे खालीलपैकी कोणत्या देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पांढरे फूल हे ऑप्शन क्रमांक इटली देश या ठिकाणी क्रमांक सव्वीस ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी क्रमांक सत्तावीस कटक या शब्दाचा समान आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे कटक या शब्दाचा आपला समान आरती शब्द ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सैन्य या ठिकाणी योग ज्यांशी होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस राईचा पर्वत करणे वाक्य प्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा सा आहे राईचा सा पर्वत करणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा सा आहे सा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राईचा पर्वत करणे म्हणजे अतिशय करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल पृश्व क्रमांक एकोणतीस इटिया हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे ईटिया हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गोंदिया जिल्ह्या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तीस भारत माझा देश आहे या वाक्याचा आपला प्रकार ओळखायचा आहे भारत माझा देश आहे या ठिकाणी आपल्या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक केवळ वाक्य या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एक आज हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे आज हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आज हा शब्द क्रिया विशेषण या ठिकाणी क्रमांक राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे त्र्याण्णव या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ठिकाण आहे भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ठिकाण आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पुणे जिल्ह्या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौथ मराठी भाषेमध्ये एकूण किती लिंगे आहेत मराठी भाषेमध्ये एकूण लिंगांचे प्रकार खालीलपैकी किती आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एकूण तीन लिंगे या ठिकाणी ब्रेल लिपी वाचण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ज्ञान इंद्रियाचा उपयोग केला जातो ब्रेल लिपी वाचण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ज्ञान इंद्रियाचा उपयोग केला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार त्वचा या ठिकाणी प्रश्न क्रमांक छत्तीस भारत तंबाकू संशोधन केन्द्र खालपे राज्य मध्य भारत तंबाकू संशोधन केन्द्र क्रमांक राजोन राज महेंद्री आंध्र प्रदेश राज्य योगल प्रश्न क्रमांकतीस भारतीय सेना दिन खालपे को तारखेला सेना दिवस खालपे को तारखेला त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पंधरा जानेवारी या ठिकाणी योग्य होईल क्रमांक अडचण मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक व्यंकटेश माडगुळकर या ठिकाणी योग्य होईल कृष्ण क्रमांक एकोणचाळीस ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे या ठिकाणी शुक्रवारको दिन लन टेनिस या योग्यानसेल प्रश्न क्रमांक चाळीस क्रिया कोणी केली आहे हे सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता आहे क्रिया कोणी केली आहे हे सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द असतो या ठिकाणी औषध क्रमांक करता या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जलीकट्टू हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो जलीकटू हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो या ठिकाणी औषध क्रमांक एक जलीकट्टू हासन तामिळ तमिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक बेचाळीस आमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे आमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अनंत पायी या ठिकाणी योग्य सर होईल ऑप्शन क्रमांक त्रेचाळीस पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये एकूण किती हाडे असतात पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये एकूण किती हाडे असतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन दोनशे सहा हाडे या ठिकाणी क्रमांक चौवेचाळीस आम्ल वर्षा खालीलपैकी कोणत्या वायूच्या हवेतील प्रदूषणामुळे होते आम्ल वर्षा खालीलपैकी कोणत्या वायूच्या हवेमध्ये प्रदूषणामुळे होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नायट्रोजन डायऑक्साईड प्लस सल्फर डायऑक्साईड या ठिकाणी योग्य सोय प्रश्न क्रमांक पंचेचाळीस ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सुरत या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस चांदण्या रात्रीचा पंधरवाडा आपल्या ठिकाणी शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे चांदण्या रात्रीचा पंधरवाडा शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे ठिकाणी ठिकाणी क्रमांक एक शुक्ल पक्ष या होईल क्रमांक सत्तेचाळीस कृत्रिम या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे कृत्रिम या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नैसर्गिक या ठिकाणी अठ्ठेचाळीस मराठीमध्ये गाजलेली हिंदू ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे मराठी भाषेमध्ये गाजलेली हिंदू ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन भालचंद्र नेमाड या ठिकाणी शुक्रमांक एकोणपन्नास गोलपीठा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे गोलपीठा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे या ठिकाणी शुभ क्रमांक एक ढसाळ या ठिकाणी योग्यांस रईल शुक्रमांक क्रमांक पन्नास वाघाची गणना दर किती वर्षांना केली वाघाची जनगणना खालीलपैकी किती वर्षांनी केली जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक वाघाची गणनाही चार वर्षांनी या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एक्कावन पुलिकत हे भारतामधले एक महत्त्वाचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे पुलिकत हे भारतामधले एक महत्त्वाचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी वडूला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील